नमस्कार, रसस्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला क्रेझी हलवा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी एकदम वेगळी आहे, त्यामुळे त्याचं मी हे नाव ठेवलेलं आहे. आणि ही अत्यंत सोपी आणि खूप सुंदर होणारी रेसिपी आहे. आणि आता आपण त्याचे साहित्य बघून घेऊया. हा एक चमचा छोटा चमचा लाल मसाला आहे, हे दोन मोठे चमचे रवा आहे, दोन मोठा चमचा तांदळाचं पीठ आहे, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि हा एक छोटा चमचा कोकमाचा रस आहे, हे 1.5 इंच आलं, हे 12 ते 13 रसणीचे पाकळे आहेत, हे छोटा चमचा मिरी, छोटा चमचा जिरं आणि हे 6 लाल मिरच्या घेतल्या आहेत. मी मिरी, जिरं आणि लाल मिरच्या भाजून घेतलेले आहेत. हे 3 छोटे हलवे आहेत, यांना मी 10 मिनटं मीठ लावून ठेवलेलं आहे आणि तळण्यापुरता तेल आहे. आपण हे मिरी, जिरं आणि लाल मिरचे जे भाजून घेतले आहेत त्यांच्याबरोबर आलं आणि लसूण आणि हे कोथिंबीर मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत मॅरिनेशनसाठी. हा मी तो मसाला वाटून घेतलेला आहे आणि कोकमचा जो रस आहे तो मी आता यात टाकते. मच्छरा मी छान असे मोठे मोठे कट्स लावून घेतले आहेत, ते मॅरिनेशन आज गेलं पाहिजे म्हणून. याला आपण आधीच 10 मिनटं मीठ लावून ठेवलं आहे, त्यामुळे आपण याला आता परत मीठ नाही लावणार आहे. मॅरिनेशनमध्ये थोडंसं मीठ टाकू या मसाल्यामध्ये. तुमच्याकडे जर कोकमाचा रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा व्हिनेगर पण वापरू शकता. इथे मी कोकमाचा रस घेतला आहे. हा मसाला आपण त्याला लावून घेऊया आणि त्याच्या कट्समध्ये छान असं एकदम भरून घेऊया सगळीकडे. असं छान एकदम सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आपल्याला. इथे काश्मीरी मिरची वापरल्यामुळे हे जास्त तिखट नसणार आहे, कारण की काश्मीरी मिरची जास्त तिखट नसते. हलव्याला आपण मॅरिनेशन चांगलं लावून ठेवलं आहे, आता याला आपण 20 ते 25 मिनटं ठेवणार आहोत असंच. आणि त्याच्यानंतर आपण हे तळायला घेऊ. मॅरिनेशन होऊन 20 ते 25 मिनटं झाली आहेत, तर आता त्याला तळताना लावण्यासाठी हे तयार करतो आहे मसाला. हा रवा आहे 2 मोठे चमचे, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, छोटा चमचा मसाला, चवीप्रमाणे मीठ. आता आपण मच्छीला पण मीठ लावलेलं आणि मॅरिनेशनमध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं, तर याच्यामध्ये आपण जास्त मीठ नाही घालणार आहोत. याला आपण मिक्स करायचं. आपला मसाला रेडी झाला आहे, आता आपण मच्छी तळण्यासाठी घेऊया. आता आपण मॅरिनेशन केलेली मच्छी यात टाकणार आहोत या मसाल्यात. रव्याचा मसाला पूर्ण आपण सगळ्या बाजूने लावून शॅलो फ्राय करणार आहोत. आपण सगळ्या बाजूने रवा आणि तांदळाचं पीठ आपण लावणार आहोत. हे मी सगळ्या बाजून लावून घेतलं आहे, तसेच मी दुसऱ्या मच्छीना पण लावून घेते. हे बघा, मी मच्छीला चांगला रवा कोट करून घेतला आहे आणि आता हे मी तळायला घेतले. पॅन पण तापले आहे, त्यात मी आता तेल सोडते. तेल तापलेलं आहे, आता ही मच्छी मी सोडते यात. पण छान दोन्ही पण बाजूने भाजून घेणार आहोत. मी आता वरून जरा तेल सोडते यात आणि आपल्याला दोन्ही पण साईडून 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटानंतर मी हे परतून घेणार आहे. आता 5 ते 7 मिनटं झाली आहेत, मी यांना आता परतून घेते. हे बघा, एका बाजूने छान शिजली आहे ती. आता आपण या बाजूनी पण 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया आणि नंतर आपले फ्राय रेडी असतील. मी दुसऱ्या साईडहून पण 5 मिनटं शिजवून घेतले आहेत आणि आता आपला फ्राय झालेला आहे. आपला हलवा फ्राय तयार आहे, एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. हा मी थोड्या वेगळ्या पद्धतीत तुम्हाला करून दाखवला, तर तुम्ही पण ही रेसिपी घरी करून बघा आणि मला कळवा कशी होते ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.